पहिलं गणित आहे ए मायनस फोर, ए मायनस फोर म्हणजे आठमधून चार वजा केले तर किती होईल? पहा, आठमधून जर चार आपण कमी केले तर उत्तर किती येणार आहे? चार, म्हणजे ए मायनस फोर उत्तर किती येणार आहे? फोर. आता फोर च्या ठिकाणी कोणता रंग दिलेला आहे? मी चॉकलेट, म्हणून या ठिकाणी मी चॉकलेटी रंग दिलेला आहे. आता पुढचं गणित पाहू, नऊ वजा पाच म्हणजे नाईन मायनस फाईव्ह, म्हणजे नवातून पाच कमी केले तर किती उत्तर येणार आहे? चार, म्हणजे नाईन मायनस फाईव्ह किती उत्तर येणार आहे? फोर. तर इथं मी फोर मांडून घेते. पुढचं गणित पाहू, तीन अधिक एक म्हणजे थ्री प्लस वन किती उत्तर येणार आहे? फोर, म्हणजे तीनामध्ये एक मिळवला तर उत्तर किती येणार आहे? चार. फोर प्लस झिरो म्हणजे चार अधिक शून्य किती उत्तर येणार आहे? चार, कारण चारामध्ये कुठलीही संख्या मिळवली तर ते संख्या उत्तर येत असत. आता पहा, या ठिकाणी प्रत्येक उदाहरणामध्ये उत्तर किती आलेलं आहे? चार आलेलं आहे, म्हणून आपण या प्रत्येक चौकोनाला फोर साठी कोणता रंग आहे? चॉकलेटी रंग, तो याला आपण देऊया. सिक्स मायनस थ्री म्हणजे सहा मधून तीन कमी केली तर उत्तर किती येणार आहे? तीन. तर तीन साठी थ्री साठी कोणता रंग आहे? हिरवा, तो देऊन घेऊया इथे कासवाच्या तोंडाला. पाचामध्ये चार मिळून किती उत्तर येणार आहे? नऊ, म्हणजे नाईन. आता नाईन साठी इथं रंग दिलेला आहे का? नाही, म्हणजे या ठिकाणचा भाग आपल्याला रंगवायचा नाही. आता पुढे पाहूया, सेवन मायनस झिरो म्हणजे सात मधून शून्य कमी केला. आता कुठल्याही संख्येत जर शून्य कमी केला किंवा मिळवला तर उत्तर तीच संख्या येते, म्हणून सेवन मायनस झिरो याचं उत्तर येणार आहे सेवन, म्हणजे सातामधून शून्य गेलं उत्तर येणार आहे सात. नंतर थ्री प्लस फोर म्हणजे तीन अधिक चार किती उत्तर आलं? किती उत्तर आलं सांगा बरं मुलांनो? अगदी बरोबर, किती उत्तर आलं? सात, म्हणजे सेवन. आता पुढचं गणित, वन प्लस सिक्स म्हणजे एकामध्ये सहा मिळवले किती उत्तर आलं? सात, म्हणजे सेवन. आता टू प्लस फाईव्ह म्हणजे किती? सेवन, म्हणजे दोनामध्ये पाच मिळलं उत्तर किती येणार आहे? सेवन, ते इथं मांडलं. पाच हे चारही गणित केल्याच्या नंतर आपलं उत्तर किती आलंय? सेवन आलं. मग सेवन साठी कोणता रंग आहे? काळा रंग आहे, तर तो तिथे लिहून होते तासवाच्या पायाला. पहा तर मग या ठिकाणी बेरीज वजाबाकी क्रिया म्हणजे ऍडिशन अँड सबट्रॅक्शन आपण केल्या आणि त्या उत्तरानुसार जो रंग द्यायला सांगितलेला आहे तो आपण या कासवाला आपल्या देऊन घेतलेला आहे. त्याप्रमाणे तुम्ही बेरीज वजाबाकीची उजळणी करू शकता.